संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने वाटोळं केलं आहे ते आता महाविकास आघाडीचे वाटोळं करतील. पहिले भाजपसेना युतीचं वाटोळं केलं, त्यांच्यामुळे 50-60 लोक निघून गेले, आता महाविकास आघाडीचंही वाटोळं होईल आज उद्या. संजय राऊत पत्रकार परिषद आता सुरू आहे नियमितपणे, त्यांनी असा आरोप केला की दिल्लीतून मुख्यमंत्री बदलण्याची हालचाली सुरू झालेली आहे, भाजपचा मतलब जो आहे तो स्वार्थ जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे सवयीप्रमाणे ते माणसं बदलतील. त्यांना ज्या सवयी लागल्या ना उद्धव ठाकरेजी, त्या उद्धव ठाकरेच्या लोकांना, संजय राऊतांना वगैरे, त्या सवयीप्रमाणे ते बोलतात. आमच्याकडे आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये बेईमान नाही आहे, आमच्या रक्तात बेईमान नाही आहे, बेईमानी त्यांच्या रक्तामध्ये आहे. आम्ही कधीही कुणाला धोका देत नाही, आम्ही कधीही कुणाला धोका देण्याचा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पार्टी कधीही आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुणाला धोका देत नाही. ज्यांचं ज्यांचं जसं असं नेतृत्व आहे त्यांना तशी संधी मिळतं, ते धोका देतात. त्यांनी धोका देण्याचे सुरुवात केली, पाटील खंजीर खुपसण्याच्या, त्यांची त्यांचं ब्लड आहे, आमचं ब्लड नाही आहे. आणि त्यामुळं एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहे, दोघे उत्तम काम करताय. महाविकास आघाडीकडनंच वावळ्या उडतात आहे, अजित पवार साहेबांना तेच बदनाम करतात आहे. शरद पवार साहेबांना बोलावं लागतंय की आमची महाविकास आघाडी टिकेल की नाही टिकेल. कशामुळं? हे महाविकास आघाडीमध्येच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे आणि त्यावर शरद पवार साहेबसुद्धा मला वाटते कंटाळले असतील या भूमिकेला, कारण काहीच तारतम्य नाही आहे. सकाळी रोज उठून कोणतरी बोलतं आणि दिवसभर त्या ठिकाणी त्याचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने द्यावे लागतात. खरं तर या ठिकाणी संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने वाटोळं केलं आहे ते आता महाविकास आघाडीचे वाटोळं करतील. पहिले भाजपसेना युतीचं वाटोळं केलं, त्यांच्यामुळे 50-60 लोक निघून गेले, आता महाविकास आघाडीचंही वाटोळं होईल आज उद्या.